नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेखक राजेश मेशे ऑनलाइन आलेलो आहे। ये जे विद्यार्थी ऑनलाइन आले असतील त्यांनी लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये रेडी आहे असं सर सांगायचं आहे, म्हणजे आपल्याला लेक्चरला सुरुवात करायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील लेक्चर मध्ये बघितलं होतं काय, तर तापी नदीच्या 30 नद्याजवळ जाऊ आपण गाडगे बाबाच्या आणि भोलेश्वरांच्या गोष्टीनुसार पाहिल्या होत्या। त्याच्यानंतर गोदावरी नदीच्या आपण नद्या कशानुसार पाहिल्या होत्या, गोदावरी नवरीनुसार पाहिल्या होत्या। अशाच प्रकारे आपल्याला आता पुढच्या नद्या सगळ्या तोंडपाठ करायच्या आहेत। बघा, गोदावरी नदी आपल्याला तोंडपाठ झाली होती, नंतर तापी नदी पण तोंडपाठ झाली। अशा महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्या जर आपण तोंडपाठ केल्या तर आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल खूप सोपा होईल आणि आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतील। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूगोल हा विषय खूप सोपा आहे आणि त्याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात। त्याच्यामुळे जास्तीत जास्त शॉर्ट ट्रिक्सचा वापर करा आणि जास्तीत जास्त आपल्या पुस्तकाचा वापर करून तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे। तर बघा कोणकोण ऑनलाइन आले, लवकर लवकर सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। ओके ओके, चालेल चालेल, सगळेच ऑनलाइन आलेले आहेत। आता आपल्याला लेक्चरला सुरुवात करायची आहे। तर बघा, आजचं लेक्चर हे कृष्णा नदी याच्यावर असणार आहे। काय, कोणत्या नदीवर? तर कृष्णा नदी महाराष्ट्रामधील महत्वाची नदी ही मानली जाते। कृष्णा नदी, बघा, गोदावरी झाली आपली, तापी झाली, आता तिसरी नदी असणार आहे कृष्णा नदी। पुढच्या लेक्चरमध्ये भीमा नदी असेल, कोणती, अजून बाकीच्या सगळ्या नद्या आपण तोंडपाठ करणार आहोत। टेन्शन घ्यायचं नाही, कृष्णा नदी बद्दल आता मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाची शेवटी मी तुम्हाला कृष्णा नदीची थोडी माहिती सांगितल्यानंतर तुम्हाला काही मी प्रश्न उत्तर विचारणार आहे। जे विद्यार्थी मला बरोबर प्रश्नाचे उत्तर देतील त्याला मी घरपोच चॉकलेट पाठवणार आहे। चॉकलेट जरी नाही मिळालं तरी टेन्शन घ्यायचं नाही, अभ्यास करत राहायचं आहे आणि हसत खेळत अभ्यास करा, हेच माझं सगळ्यांना विनंती आहे। जेवढं जास्त तुम्ही हसत खेळत अभ्यास करताल तेवढं जास्त तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। बघा, आता लेक्चरला सुरुवात करत आहोय, आता सर्वांनी रेडी राहायचं आहे। बघा, कृष्णा नदी, आजची नदी कोणती आहे? कृष्णा नदी। गोदावरी नदी आपण कशी बघितली होती? गोदावरी नवरी, गोदावरी नवरी बायकोच्या गोष्टीनुसार बघितली होती। तापी नदी कशी बघितली होती? तापी नदी बघितली होती गाडगेबाबाची गोष्ट आणि भोलेश्वराची गोष्ट। आता कृष्णा नदी आपण कशी बघतोय? कृष्णा, आता कृष्णा म्हणतानाच काय वाटते आपल्याला? कृष्णा नदी म्हणजे कृष्ण भगवान आहेत। कोण आहेत? कृष्ण भगवान आहेत आणि कृष्ण भगवानाच्या स्वरूपात आपल्याला या सगळ्या नद्या काय होणार आहेत? तोंडपाठ होणार आहेत। सगळ्यांनी लवकर लवकर रेडी व्हायचंय। आता बघा, कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? बऱ्याच वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे। कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर येथे होतो आणि महाबळेश्वर सगळ्यांनाच माहिती आहे, सातारा जिल्ह्यात आहे हे महाबळेश्वर आहे। खूप छान थंड हवेचं ठिकाण आहे महाबळेश्वर। येथे बऱ्याच नद्यांचा उगम होतो, तर त्यापैकी एक नदी आहे ती म्हणजे कृष्णा नदी। आता बघा, परीक्षेमध्ये प्रश्न कसा पडतो त्यानुसार तुम्हाला त्याची ट्रिक्स सांगणार आहे। बघा, त्याच्यामध्ये महाबळेश्वर येथे कोणत्या 5 नद्या चा उगम होतो असा बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न पडलेला आहे। तर त्या 5 नद्यामधल्या कोणत्या तरी आपल्याला 2-3 नद्या दिलेल्या असतात आणि 2 नद्या चुकीच्या दिलेल्या असतात, तर सगळ्या नद्या तुम्हाला काय करायच्या असतात? व्यवस्थित बरोबर उत्तर द्यायच्या असतात। त्याच्यामुळे तुम्हाला काय सांगतो मी अगोदर, महाबळेश्वर येथे कोणत्या 5 नद्या उगम पावतात त्याची मी आता तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, ट्रिक्स सांगणार आहे। त्या ट्रिक्स नुसार महाबळेश्वरच्या 5 नद्या तुम्हाला तोंडपाठ होणार आहेत। कोणत्या कोणत्या नद्या आहेत? कृष्णा, सावित्री, गायत्री, कोयना आणि वेना। याच्यामधली बघा, कृष्णा नदी तुम्हाला सगळ्याच माहिती आहे महाबळेश्वर येथे वाहते आणि कोयना ही पण तुम्हाला माहिती आहे की महाबळेश्वर येथे तिचा काय होतो? उगम होतो। राहिल्या कोणत्या कोणत्या नद्या? सावित्री, गायत्री आणि वेना। या 4-3 नद्या जर लक्षात राहिल्या तर तुम्हाला महाबळेश्वरच्या 5 नद्या लक्षात राहतील। आता मी तुम्हाला एक छोटी ट्रिक्स सांगणार आहे, त्या ट्रिक्सनुसार तुम्हाला या 5 नद्या कधीच विसरणार नाहीत। लवकर लवकर सगळ्यांनी सांगायचंय, जर रेडी असाल तर लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, हो सर आम्ही रेडी आहोत, म्हणजे तुम्हाला या 5 नद्यांची ट्रिक्स मी सांगणार आहे। बघा, ट्रिक्स किती मजेशीर आहे। बघा, आपल्याला पाठ काय करायचंय? महाबळेश्वर इथे उगम पावणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत? कृष्णा, सावित्री, गायत्री, कोयना आणि वेना। तर बघा, याची गोष्ट तुम्हाला सांगतो, आता डोळ्यापुढे चित्र आणा की महाबळेश्वर म्हणजेच कोण असतं? महाबळेश्वर म्हणजेच काय? महाबळेश्वर म्हणजे बळीराम असतो। महा म्हणजे मोठा, बळेश्वर म्हणजे बळीराम, म्हणजे महा मोठा भाऊ कोणाचा असतो? बळीराम कोणाचा असतोय? कृष्णाचा असतोय। म्हणजे हे कृष्णा नदीचं इथं आपल्याला काय असणार आहे लक्षात ठेवता येईल की कृष्णा नदीचा उगम कुठं होतो? महाबळेश्वर। महाबळेश्वर म्हणताना आता कृष्णाचा मोठा भाऊ कोण होता? कृष्णाचा मोठा भाऊ होता बळीराम दादा। तर बळीराम म्हणजेच काय? महाबळेश्वर, मोठा भाऊ, मोठा
बळेश्वर म्हणजेच महाबळेश्वर, तर महाबळेश्वरच्या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो. आता तो माहिती तुम्हाला कृष्णाचा डोळ्यापुढे चित्र ना, कृष्णा काय करतो माहितीये, सावित्री आणि गायत्री ह्या दोन काय असतात, मैत्रिणी असतात. कोण असतात, सावित्री आणि गायत्री ह्या दोन मैत्रिणी असतात, म्हणजे त्या गवळणी असतात. त्या दोन गवळणीची काय करतो, तो वेणी बांधतो. दोघींच्या वेणीची काय करतो, गाठ बांधतो. दोघीच्या वेणीची गाठ बांधतो. का गाठ बांधतो, कारण त्या काय करतात, गात नाहीत. गायना म्हणजेच गात नाहीत म्हणजेच ते काय, कोयना आणि गायना म्हणजे त्या गात नाही, त्याच्यामुळे त्यांच्या वेणीची तो काय करतो, गाठ बांधतो. तर अशा स्वरूपात तुम्हाला लगेच लक्षात येईल कृष्णा म्हणजेच काय, कृष्ण भगवान. नंतर सावित्री आणि गायत्री काय, कोण होत्या, सावित्री आणि गायत्री दोन मैत्रिणी होत्या. त्या कोण मैत्रिणी होत्या, गौळणी होत्या. आणि त्यांची काय करतो, तो वेणीची गाठ बांधतो, म्हणजे वेणा नावाची नदी, म्हणजे वेणीची गाठ बांधतो. आणि त्या कशामुळे गाठ बांधतो, तर कोयना, कोयना आणि गायना, म्हणजे आपण कोयल, कोयल प्रमाणे आपण म्हणत का, कोयल काही गात नाहीये, त्याच्याप्रमाणे ते गात नाही, दोघी ते गात नाहीत, म्हणून त्यांची श्रद्धा म्हणून तो काय करतो, कृष्ण काय करतो, सावित्री आणि गायत्रीच्या वेणीची गाठ बांधतो. तर अशा स्वरूपात महाबळेश्वरच्या पाच नद्या तुम्हाला लक्षात राहतील. आणि ही छोटी ट्रिक्स आहे, छोट्या ट्रिक्सचं डोळ्यापुढे चित्र आहे ना, तुम्हाला या गोष्टी कधीच विसरणार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, खूप छान प्रकारे अशा स्वरूपात अभ्यास करा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. आत्ताची ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली, लवकर लवकर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. लवकर लवकर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या का. महाबळेश्वर इथे कोणत्या कोणत्या हे आहेत, कोणत्या कोणत्या नद्या आहेत, एक आहे कृष्णा, दुसरी आहे सावित्री, तिसरी आहे सावित्री आणि तिसरी आहे गायत्री, चौथी आहे वेणा आणि पाचवी आहे कोयना. वेणा कोयना, मग कृष्णा काय करतो, कृष्णा हा सावित्री आणि गायत्रीची काय करतो, वेणी, वेणीची गाठ बांधतो. सावित्री, सावित्री आणि गायत्री मुलीची, कारण त्या वेणीची गाठ बांधल्यानंतर काय होतो, तो कारण त्या गायना म्हणजे कोयना आणि गायना म्हणजे त्या गात नाहीत म्हणून त्यांची गाठ बांधतो. अशा स्वरूपात तुम्हाला या महाबळेश्वरच्या पाच नद्या लक्षात राहतील. असा हसत खेळत अभ्यास करा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे. आणि महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला याच्यानुसार तोंडपाठ होणार आहे. हे आपले शॉर्ट ट्रिक्स महाराष्ट्राचे भूगोलचं पुस्तक आहे, बाजारात सगळीकडे उपलब्ध आहेत. हे आपले शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तकं सगळे आहेत, ते बाजारात सगळ्या ठिकाणी उपलब्ध आहेत. अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, सर्व ऑनलाईन पण तुम्हाला घरपोच पण पुस्तकं मिळतील. तुम्ही एकदा नक्कीच वाचून बघा. आणि खूप छान छान प्रतिक्रिया या पुस्तकाबद्दल विद्यार्थ्यांच्या मिळालेल्या आहेत. तुम्हाला जर विश्वास नसेल बसेल तर स्वतः एकदा तुम्ही वाचून पहा. बघा आता पुढच्या गोष्टी मी कृष्णा नदीच्या ते सांगणार आहे, त्या म्हणजे कृष्णा नदी ही कोणत्या जिल्ह्यातून वाहते. बघा महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यातून वाहते, ती म्हणजे सातारा आणि सांगली. सातारा आणि सांगली, साताऱ्यामध्ये तिचा महाबळेश्वर इथे उगम होतो, साताऱ्याचा उगम होतो. आणि ती पुढे काय होते, सातारा या जिल्ह्यातून वाहते आणि पुढे सांगली या जिल्ह्यातून वाहते. बघा कृष्णाला पूर आला तर सांगली जिल्ह्याची त्यावेळेस भयंकर परिस्थिती झाली होती मागच्या वेळेस, त्यावेळेस म्हणजे आपल्या लक्षात येईल सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यामधून ही नदी वाहते. नंतर कृष्णा नदी पूर्ण किती राज्यातून वाहते, बघा सुरुवात तर महाराष्ट्रात होते. महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, तेलंगणा आहे आणि आंध्र प्रदेश. मागील पुस्तकात जे तुमच्याकडे पुस्तक असेल त्याच्यात तीन जरी दिले असतील तर तीन कोणते कोणते होते, बघा महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश. पण तेलंगणा वेगळा झाला, त्याच्यामुळे तेलंगणा हा चौथा राज्य असणार आहे. त्या चौथ्या राज्याचं तुम्हाला दखल घ्यावं लागेल. तर त्याच्यामुळे तुमच्या पुस्तकात जरी नसेल तरी ह्या पुस्तकात आपल्या शॉर्ट ट्रिक्स महाराष्ट्राच्या भूगोलच्या पुस्तकात तर आहेच, पण तुमच्याकडे आपलं पुस्तक नसेल तर तुम्ही ही गोष्ट लिहून ठेवा. कृष्णा नदी ही चार राज्यातून वाहते, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यातून ती काय होते, नदी वाहते. आता बघा आता उगम कुठे झाला आहे, महाबळेश्वरला. आणि संगम कुठे होतो, तिचा संगम होतो बंगालच्या उपसागरास. काय होते, तिचा संगम होतो. आणि मछलीपट्टण, मछलीपट्टण या ठिकाणी तिचा काय होतो, तर तिचा संगम होतो. तर संगम झाल्यानंतर काय होतंय, ती नदी समुद्रात जाऊन मिळते. आणि त्यावेळेस तिथे काय होतो, एक त्रिभुज प्रदेश तयार करते. बघा इथे समुद्र असतो असा, आणि समुद्राच्या ठिकाणी ती त्रिभुज प्रदेश तयार करते. त्रिभुज म्हणजेच काय, तीन बाजूचा, म्हणजे त्रिकोणाकृती काय होते, तिथे एक जमिनीचा प्रदेश तयार होतो. त्रिभुज नावातच बघा, त्रिभुज म्हणजेच काय, तीन बाजूचा असा काय होतो, जमिनीचा प्रदेश होतो. कारण इथे बघा त्याचे असे फाटे फुटतात आणि तो समुद्राला जाऊन तिथे कृष्णा नदी मिळते. तर हे कुठे मिळते, मछलीपट्टण, मछलीपट्टण या ठिकाणी कृष्णा नदी काय होते, बंगालच्या समुद्रात जाऊन मिळते. तर अशा स्वरूपात तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवू शकतात. आता बघा पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे काय, कोयना नदी. काय
कोयना नदीचा उगम कुठे होते महाबळेश्वर इथे असून ती कृष्णा नदीच्या महत्वाची नदी मानली जाते. कोणती नदी? कोयना नदी. कोयना नदी सगळ्यालाच माहिती आहे तिथं खूप वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात होते त्याच्यामुळे कोयना नदी ही काय कोयना नदी ही कृष्णा नदीची उपनदी मानली जाते आणि ती उपनदी काय होते महाबळेश्वर इथे उगम पावते आणि पुढे काय होते ती कृष्णा नदीला मिळते. तर बघा या स्वरूपात तुम्ही त्या गोष्टी लक्षात ठेवतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नदीवर कोयना नदीवर सातारा जिल्ह्यात हळवा या ठिकाणी काय होतं जवळ कोयना धरण बांधून वीज निर्मिती केली जाते हे पण तुम्ही एक पॉइंट लक्षात ठेवा इथे. आता पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पंचगंगा नदी. आपण पहिली नदी बघितली कोयना नदी. कोयना नदीचं आपण बघितलं वीज निर्मिती वगैरे होते. दुसरी महत्वाची उपनदी कोणती आहे पंचगंगा नदी. आता पंचगंगा नदी ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे तुम्हाला सगळ्यालाच माहित असेल. पंचगंगा नदी ही कोल्हापूर जिल्ह्यातली महत्वाची नदी आहे आणि तिला तिथली जीवनवाहिनी म्हणतात कारण कोल्हापूर नदी कोल्हापूरमध्ये महत्वाची नदी आहे पंचगंगा नदी. त्याच्यामुळे कोल्हापूरमध्ये हिला काय म्हणतात जीवनवाहिनी हा शब्द पण तुम्ही लिहून ठेवा अंडरलाईन करून ठेवा. जीवन वाहिनी म्हणून तिला ओळखले जाते कशामध्ये कोल्हापूरमध्ये. की आणि ही कृष्णा नदीची काय आहे उपनदी आहे. आता कृष्णा नदीची उपनदी आहे. आता पंचगंगा म्हणताना तुम्हाला काय वाटते पंच म्हणजेच काय पाच. आता पाच नद्यापासून ही पंचगंगा बनलेली आहे. आता कोणत्या कोणत्या पाच नद्या आहेत ते तुम्हाला सांगणार आहे आणि या पाच नद्यामधील सरस्वती नावाची एक नदी आहे ती सरस्वती नावाची नदी काय म्हणतात गुप्त नदी मानली जाते. म्हणजे ऍक्च्युअली चारच नद्या तिथे वाहतात आणि पाचवी नदी ही अशी मानली जाते की सरस्वती नदी आहे आणि ती गुप्त स्वरूपात ती येऊन मिळते. अशा स्वरूपात तुम्हाला कथा पण भेटतील कशामुळे ती कारण आपण पंचगंगा म्हणू शकतो चार गंगा असं म्हणत नाही त्याच्यामुळे पंचगंगा म्हणायला सोपं वाटतं. त्याच्यामुळे सरस्वती नावाची नदी तिथे एक तयार झालेली आहे असं म्हणतात आणि ती गुप्त नदी आहे अशा स्वरूपात म्हणले जाते. तर पंचगंगा नदी कशी बनलेली आहे तर त्या कोणत्या कोणत्या पाच नद्या बघा कुंभी सरस्वती तुळशी भोगावती आणि कासारी या पाच नद्या मिळून काय झालेली आहे सरस्वती नदी बनलेली आहे आणि सरस्वती नदी यातली गुप्त नदी मानली जाते. तर आता तुम्हाला या पाच नद्यांची ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. या ट्रिक्स नुसार तुम्हाला पंचगंगा नदीच्या पाच नद्या तोंडपाठ होणार आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या पंचनदीबद्दल बरेच वेळेस परीक्षेत प्रश्न पडलेला आहे. या पाच नद्या कोणत्या कोणत्या असतात यातली कोणती नदी गुप्त मानली जाते असे बऱ्याच वेळेस प्रश्न पडलेला आहे. त्याच्यामुळे लवकर लवकर सगळ्यांनी मला सांगायचं आहे तुम्ही रेडी असाल तर लगेच मी तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे. सगळे रेडी असाल तर लगेच गोष्ट सांगतो. रेडी आहात लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. रेडी 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 ओके चालेल विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला याची मी गोष्ट सांगणार आहे. आता काय करा डोळ्यापुढे असं एक चित्र निर्माण करा की एक कुंभकर्ण असतो. आता कुंभकर्ण डोळ्यापुढे चित्र आणा की एक कुंभकर्ण असतो आणि कुंभकर्ण काय करतो तर खूप सारी तपश्चर्या करत बसतो. काय करतो तपश्चर्या करतो आणि तो वरदान मागा लागतो. मग आता सगळ्या देवाला पंचायत होते सगळ्या देवाला वाटतं अरे बाबा हा कुंभकर्ण अगोदर तेवढा शक्तिशाली आहे आणि जर यांनी जर तप केला तर आपल्या सगळ्यांचं काय होणार आहे तर सगळ्यांना प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे ते सरस्वती माताकडे जातात आणि सरस्वती माताकडे जाऊन ते सरस्वती माताला म्हणतात की सरस्वती माता तुम्ही काहीतरी करा. मग तर ती सरस्वती माता काय करते तुळशीचं रूप घेते. काय करते तुळशीचं रूप घेते आणि तुळशीचं पान बनवून काय करते त्या कुंभकर्णाच्या जिभेवर बसते. मग जिभेवर बसल्यानंतर काय होते लगेच त्या कुंभकर्णाला बोलता येत नाही आणि तो काय करतो सहा महिन्याचं झोपेचं वरदान मागतो. काय करतो सहा महिन्याचं झोपेचं वरदान मागतो आणि त्याला कळतो की अरे बाबा आपण काय मागितलं त्याच्यामुळे तो सहा महिने आयुष्यभर हे असं भोग भोगत राहतो की अरे बाबा आपण सहा महिने आपले झोपेचं जात आहे त्याच्यामुळे तो भोग भोगत राहतो. आणि शेवटी मग त्या कुंभकर्ण त्याला सरस्वती माताला विचारतो तू असं का केलंस माझ्या बरोबर छळ का केलास. त्याच्यामुळे मग सरस्वती माता त्याला काय म्हणते मी सॉरी बाबा मी सॉरी आता तुला मी असं करणार नाही. आणि त्याच्यामुळे तो चिडून काय करतो कुंभकर्ण त्याला तिला चिडून काय करतो तिला म्हणतो तू आता गुप्त होशील या पाच नद्यामधली तू गुप्त नदी होशील त्याच्यामुळे तिला गुप्त होण्याचं किंवा तू नाहीशी होण्याचं तिला तो काय करतो शाप देतो. तर अशा स्वरूपात सरस्वती मातेतून काय होते गुप्त होते म्हणून तिला गुप्त नदी मानली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो ही छोटी ट्रिक्स होती मी तुम्हाला ही छोटी गोष्ट तुमच्यासाठी बनवली होती. या गोष्टीनुसार तुम्हाला आता या सगळ्या काय होणार आहेत नद्या पाठ होणार आहेत. बघा कोणत्या कोणत्या नद्या त्या कुंभी कुंभी म्हणजे कुंभकर्ण आहे
कुंभकर्ण आहे, नंतर सरस्वती म्हणजे सरस्वती माता आहे, ते प्रकट होतात बघा त्याच्या त्याच्याकडे, मग त्याच्या सरस्वती माता काय करतात तुळशीचं रूप घेतात, म्हणजे तुळशी नावाची नदी, तुळशीचं रूप घेतल्यानंतर तो काय होतो 6 महिन्याचं वरदान, झोपेचं वरदान मागतो, म्हणजे आयुष्यभर काय करतो तो भोग भोगत राहतो, भोगावती, म्हणजे कुंभकर्ण काय करतो आयुष्यभर भोगत राहतो, म्हणजे भोग भोगणे म्हणजेच भोगावती नदी, आणि शेवटी ती काय म्हणते कासारी, कासारी म्हणतात तुम्हाला काय वाटते कासारी म्हणताना वाटते सॉरी, का सॉरी म्हणली होती सरस्वती माता कासारी, कासारी म्हणजेच का सॉरी म्हणली होती कारण तिने कुंभकर्णाबरोबर छळ केलेला असतो, त्याच्यामुळे ती सरस्वती माता त्याला सॉरी म्हणते, आणि सरस्वती माताला तो काय शाप देतो तू गुप्त होशील, म्हणजे गुप्त होणारी नदी कोणती आहे सरस्वती नावाची नदी। तर अशा स्वरूपात तुम्हाला एकाच गोष्टीमध्ये सर्व नद्या काय होणार आहे तोंडपाठ होणार आहे। पंचगंगा मधल्या 5 नद्यांची तुम्हाला ट्रिक्स समजली का लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, आणि 5 नद्यांची ट्रिक्स समजली असेल तर तुम्हाला ट्रिक्स कशी वाटली ती पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कृष्णा नदीच्या 2 नद्या व्यवस्थित बघितल्या, ती म्हणजे कोयना नदी आणि दुसरी म्हणजे पंचगंगा नदी, आणि सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट बघितली होती ती म्हणजे महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या 5 नद्या बघितल्या होत्या, कोणत्या कोणत्या 5 नद्या, कृष्णा, वेना, सावित्री, गायत्री आणि कोयना। बघा कृष्णाने काय केलं होतं सावित्री आणि गायत्री च्या दोघींची वेणींची काय केली होती गाठ बांधली होती, कारण त्या गायना म्हणजेच कोयना ते गात नव्हते त्याच्यामुळे। तर अशा स्वरूपात आपण 5 नद्या बघितल्या होत्या, आणि पुढची नदी होती ती म्हणजे पंचगंगा नदी। पंचगंगा नदी आपण कशानुसार बघितली होती, एक गोष्टीनुसार बघितली होती, कुंभकर्णाची गोष्ट बघितली होती, कुंभकर्ण म्हणजेच कुंभी नदी होती, कुंभकर्ण काय करतो तस एक वरदान मागतो, तेवढ्या सरस्वती काय करते एक तुळशीचं पान बनते, तुळशी सरस्वती नावाची एक नदी आहे, कुंभी नावाची नदी आहे, तुळशी नावाची नदी, आणि तो शेवटी काय करतो कुंभकर्ण 6 महिने झोपायचं वरदान मागतो आणि भोग भोगत राहतो, म्हणजे भोगावती नावाची नदी आहे, आणि नंतरची नदी शेवटी कोणती होती ती म्हणजे शेवटीची नदी होती ती म्हणजे कासारी, म्हणजे कासारी म्हणजे तो सॉरी म्हणते शेवटी सरस्वती माता का सॉरी म्हणते कारण तिने छळ केलेला असतो। अशा स्वरूपात 5 नद्या आपण बघितल्या होत्या, आणि नंतर शेवटी कुंभकर्ण तिला सरस्वती माताला शाप देतो, म्हणजेच ही सरस्वतीला शाप दिल्यानंतर ती काय शाप देतो तर तू गुप्त होशील, म्हणजे अशा स्वरूपात तुम्हाला या 5 नद्या पण लक्षात राहतील। विद्यार्थी मित्रांनो, अशा स्वरूपात शॉर्ट ट्रिक्स नुसार स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा, तुम्हाला अभ्यासाची भीती निर्माण होणार नाही, डोळे झाकून जरी तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तरी तुम्हाला लगेच त्याची उत्तरं देता येतील। तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर लगेच लगेच मी एक प्रश्न विचारतो, मला तुम्हाला त्याचं उत्तर देता येते का ते पाहायचं आहे। बघा पेढी नावाची नदी कोणाची उपनदी लवकर लवकर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। पेढी, पेढी म्हणताना तुम्हाला काय वाटते पेढा, पेढा कोण खात बसलं होतं गाडगे बाबा खात बसले होते, म्हणजे कुणाची उपनदी असणार आहे तापी नदीची उपनदी असणार आहे। प्रवरा, आता प्रवरा नावाची नदी कुणाची उपनदी लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। प्रवरा, प्रवरा म्हणताना काय वाटते प्रवरा नवरा, कुणाचा नवरा होता गोदावरीचा नवरा होता, गोदावरी नवरी प्रवरा नवरा। बघा तुम्हाला प्रश्न विचारतो पुढचा प्रश्न, डॉलर, डॉलर नावाची उपनदी कुणाची उपनदी, डॉलर म्हणताना तुम्हाला काय वाटते डॉलर म्हणजे डॉलर, डॉलर म्हणजेच काय पैसा होता, कोणाच्या पायाखाली टाकला होता गाडगे बाबाच्या पायाखाली टाकला होता, म्हणजे गाडगे बाबाची गोष्ट म्हणजे तापी नदीची ही उपनदी असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी आपले तापी नदी गोदावरी नदीच्या ट्रिक्सची लेक्चर पाहिले नसतील त्यांनी या चॅनलवर जाऊन आपले चॅनलवर जाऊन हे काय करायचे ट्रिक्स पाहायचे आहेत, सगळ्यांना काय करायचंय ते लेक्चर तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातील सगळ्या नद्या तोंडपाठ होतील। अशा स्वरूपात अभ्यास करा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खूप छान स्वरूपात अभ्यास केला आणि छान स्वरूपात सगळ्या गोष्टी पाहिल्या, तुम्हाला लेक्चर कसं वाटलं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, आणि जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर सगळ्यांनी मला पुण्याला, मी पुण्यामध्ये राहतो, मला पुण्याला सगळ्यांनी चॉकलेट पाठवायचे आहेत, आणि जर तुम्हाला नक्कीच आवडलं असेल लेक्चर तर आपले हे शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तक वाचून बघा, तुम्हाला याचा पण नक्कीच फायदा होणार आहे। आपला हा मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअपचा मोबाईल नंबर, तुम्हाला काही प्रश्न असतील तर या व्हॉट्सअपच्या नंबरवर मला तुम्ही कॉल करू शकतात किंवा व्हॉट्सअप करू शकतात। तर आज आपण येथेच थांबणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी हे व्हिडिओ बघत आहात आणि एन्जॉय करत आहात, असेच व्हिडिओ याच्यापूर्वीही आपण टाकलेले आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात, आणि यानंतरसुद्धा ते येत राहणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करा। पुन्हा एकदा धन्यवाद, थँक्यू।